किती बघते तर पेरू कसे करूळ घाट आम्ही निघालो आता देवगडला कोल्हापूरमधून. आधीच्या व्लॉगमध्ये बघितलं असेल तुम्ही, पुण्यावरून कोल्हापूरला आलेलो मी आणि आता मावशीकडं जाणार आहे. दरवर्षी जाते मी मावशीकडं देवगडला. हे करवंद घेतलेले मध्ये ते खाती आहे. पुढं पण स्टँडवर थांबल्यावर भरपूर काही काही रानमेवा असतो, जांभळं, करवंद, जाम, चिक्कू, आंबा, ते दाखवणार आहे पुढं. पूर्ण बघा व्लॉग. शिवशाही मिळालेली आम्हाला, पण देवगडपर्यंत नाही मिळाली. आम्ही नांदगावला उतरून परत दुसरी गाडीतून गेलो, दुसऱ्या. तर हा घाट आहे, घाटातून मस्त मला आवडतो घाट. बरेच जणांना भीती वाटते घाटातून, पण मला घाट बघायला आवडतो आहे, म्हणजे प्रवास करायलाच. आणि कोकणातले झाडं मस्त, आंब्याचे झाडं, नारळाचे झाडं, पूर्ण कोकण बघताना. आता आम्ही मध्ये स्टॉप आलं आहे, राधानगरीमध्ये थांबलो आहे. तिथं कटवडा खाल्ला, नेहमी बावड्याला खातो पण बावड्याचा रोड बंद आहे त्यामुळं इकडून खाल्लं. कटवडा आणि मिसळ छान मिळते. आणि इथं स्टँडवर फणस विकायला होते, ते बघायला गेलेलो आम्ही. कापा फणस, कापा आणि बरका फणस असतो, तर ते कापा फणस. आणि तिथं परत आम्ही करवंद घेतली, करवंद विकायला आलेली आहे काजी तिच्याकडून. मस्त याच्याआधी मी खाल्ले नव्हते, म्हणजे ह्या सीझनमध्ये. आणि हे पुढं स्वामी समर्थांचं मंदिर दिसतंय हडपीडला, फेमस आहे तिथलं हे हडपीडमधलं. देवगडला जाताना बस थांबलेली थोडा वेळ तिथं, त्यामुळं आम्ही बाहेरून दर्शन झालं आमचं. आणखी बघते तर करवंदवाले, जांभळवाले, पेरू पण आहेत वाटतं. मला जांभळं खायचे होते. कोकणातले मावशीचे पण असतात झाडाला करवंद. जांभळं पण छोटी आहेत ना जांभळं. किती आहे ते हे काय ग मम्मी? हा कोकमच. पेरू कसे? परत करवंद घेतली मी, खातीये करवंद, मस्त लागतात करवंद कोकणातले. तिकडं पण असतात झाडाला तोडून खाण्यात मजा असती, पण इथं आता दिसले तर घेतले. आधी आम्ही जायचो तेव्हा म्हणजे गाडीतून गेलं की मध्ये मध्ये थांबत जिथं झाडं दिसतील, करवंद, जांभळं, आंब्याचे कैऱ्या, ते खात खात जायचो आधी, म्हणजे लहान असताना. आता जे विकत असतील तेच घ्यायला लागतं आहे. पण मावशीकडं असतात अजून, पण मावशीकडं गेलं की झाडाला तोडून खायला मजा येते. आता आम्ही पोहोचलो आहे नांदगाव तिट्टा, म्हणजेच आम्हाला डायरेक्ट देवगडची बस नाही मिळाली, ती लेट झाली, त्यामुळे आम्ही नांदगावमध्ये उतरून इथून शेअर रिक्षा, वडाप असतात किंवा असे गाड्या पण असतात, म्हणजे प्रायव्हेट कार वडापमध्ये, शेअरमध्ये,
त्यांना जाणार आहे आम्ही नांदगाव तिथं. आता हे नवीन सगळे रोड बांधले आहेत कोकणातले, त्यामुळं आधी सगळे दोन्ही साईडला मस्त झाडं होते पण रोड लहान होते. ते आता छान रोड केले आहेत पण झाडं थोडीशी कमी झाले आहेत आधीपेक्षा. आता हे आम्हाला शेअरमध्ये कार मिळाली आहे. कोकणात असं असतं बरेच, म्हणजे तिथं एस टी पण असतात पण आम्ही काही एस टीची वाट नाही बघत बसलो, आधीच लेट झालेलं बसला, त्यामुळं मग कारमधून गेलो शेअरच्या. दोन्ही साईडला मस्त आंब्याचे झाडं दिसतात, आंबा काजू नारळाचे. आणि पुढं पुढं जसं देवगडजवळ येईल म्हणजे मावशीच्या घराकडं जाताना दोन घर आहेत, जुनं घर नवीन घर. आम्ही आता नवीन घरात जातो. जुन्या घरी जाताना मस्त समुद्र दिसायचा, म्हणजे समुद्राची खाडी दिसायची कुणकेश्वर साईडची. आता आम्ही जातो आहे नवीन घरी, ते इकडं रोडलाच आहे म्हणजे हायवेलाच आहे. सकाळी बाहेर पडलेलो आम्ही 11:30 ला, 4-4:30 वाजता पोहोचलो देवगड मध्ये. दुसरे व्हिडिओ आता आधीचे व्हिडिओ बघा. हे नवीन घराची इकडे गेल्या गेल्या आम्हाला आधी चाफ्याचं झाड दिसलं, भरपूर फुलं लागलेत. आणि गाडीवर बसलेलं मिकू, नवीन मांजर आणले मावशीच्यात, मस्त आहे ते मिकू. पुढं व्हिडिओमध्ये दिसेलच मिकू बरोबरचे माझे व्हिडिओ. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि पुढचे आता कोकणातले व्हिडिओ असतील अजून 2-3, ते पण बघा सगळ्यांनी.